भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे। तर आत्ता जे काही आपण या ठिकाणी ऐकलं ते काय आहे बरं बालमित्रांनो? तर निश्चितपणे ही आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे। तर जर आता ही आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा असेल आणि जर कोणी आपणाला या ठिकाणी विचारलं की ही राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे, तर सर्वजणच या ठिकाणी अनुत्तरित असणार आहेत। तर आज आपण ही राष्ट्रीय प्रतिज्ञा नेमकी कोणी लिहिलेली आहे, त्याचा नेमका इतिहास काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आपल्या भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिलेली आहे व त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊया। तर पहा, राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारतातील प्रत्येक भाषेतील प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते। तर आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो, प्रत्येक भाषेमध्ये पाठ्यपुस्तकातील पहिल्या पानावरती आपणाला ही राष्ट्रीय प्रतिज्ञा लिहिलेली दिसते। पण आजवरती कुणी लिहिली तेच ठाऊक नव्हते। अगदी पाठ्यपुस्तक मंडळाला देखील आजवर ही जी प्रतिज्ञा आहे ही प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे हे माहिती नव्हते। परंतु गेल्या काही वर्षांत या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले। त्याची शोधकथा देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एक समान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते। अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो। परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, कशी लिहिली, ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही। मीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो आहे व त्याचप्रमाणे बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या त्या लेखकाचे कवीचे नाव दिलेले दिसते। त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातील ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल असा प्रश्न पडला होता। मला शिकवणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारित असे, परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही। परंतु मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा मात्र मला या प्रश्नाचे उत्तर माझ्या विद्यार्थ्यांना देणे क्रमप्राप्त होते। पुढे बऱ्याच शिक्षण अधिकाऱ्यांना, विद्वानांना, पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना, शिक्षण मंत्री असतील, साहित्यिक, लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य, तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले। सगळीकडूनच नकार घंटा आली। काहींनी साने गुरुजी, यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले। पण समग्र साने गुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागत नव्हता। यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या 8 वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे प्रतिज्ञा नावाचे पुस्तकच लिहिले आहे। या
पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही. पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचवले की ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली याचा आमच्याकडे संदर्भच नाही, त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल. परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून मी या प्रतिज्ञेच्या जनकाच्या प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोहोचलो. आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी 1962 तेलुगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली, परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही याची खंत वाटते. आंध्र प्रदेशचे नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलुगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही सर्वांना परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम जिल्ह्याचे अनेक वर्ष ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची कालाभरवाहू नावाची तेलुगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा 1962 लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील अनेक मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्र प्रदेशचे तत्कालीन शिक्षण मंत्री PVG राजू यांना ही प्रतिज्ञा दाखवली. शिक्षण मंत्र्यांनाही ती आवडली. त्यांनी ती शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षण खाते कार्य करीत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षण मंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची 31वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री MC छागला यांच्या अध्यक्षतेखाली 11-12 ऑक्टोबर 1964 बेंगळुरू येथे झाली होती. या मीटिंगच्या वृत्तांमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया अ हिस्टॉरिकल सर्वे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट बिफोर अँड आफ्टर इंडिपेंडन्स या पुस्तकाच्या पान क्रमांक 140 मुद्दा क्रमांक 18 उल्लेख आढळतो की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोचित जागृत राहण्यासाठी त्याच पद्धतीने समितीच्या शिफारशीनुसार शाळा महाविद्यालयांमध्ये तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनुसरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ही प्रतिज्ञा देश पातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. पुढे असेही सूचित करण्यात आले की ही प्रतिज्ञा देश पातळीवर
26 जानेवारी 1965 पासून लागू करावी. या प्रतिज्ञेचा देश पातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि 1965 पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तसेच या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देश पातळीवर देण्यात आला. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा 1962 मध्ये प्रथम तेलुगू भाषेत लिहिली होती. 26 जानेवारी 2012 या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रांत त्यांच्याविषयी छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण याची माहिती मिळाली. तर पहा, नेमकी ही जी माहिती मिळालेली आहे आपणाला, ही माहिती कशावरनं मिळालेली आहे, तर 26 जानेवारी 2012 या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव त्यांच्या मित्रांनी साजरा केलेला होता आणि त्याची जी बातमी आहे ही बातमी टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा दैनिक हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेली होती. त्यामुळे या सर्व गोष्टीचा उहापोह या ठिकाणी होतो की या राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक कोण आहेत व ही प्रतिज्ञा केव्हापासून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये छापण्यात आली हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजतं. त्याचप्रमाणे आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते, तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायला हवी. सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे, कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे, जे विचार आहेत, ते प्रचंड विवेकवादी, समतावादी, एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतच. यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सन्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते. म्हणूनच भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण हा प्रश्न इतरांना पडणार नाही, याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असणार आहे. म्हणजेच पहा, आपली जी काही राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे त्या राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या खाली पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांचं नाव असणं हे अत्यावश्यक आहे असंच या ठिकाणी आपणाला समजून येतं. तर निश्चितपणाने आपली प्रतिज्ञा कोणी लिहिलेली आहे, केव्हा लिहिलेली आहे, ते कोट ती व्यक्ती नेमकी कुठली आहे व त्याचप्रमाणे त्याचा नेमका इतिहास काय आहे हे आपणाला आजच्या व्हिडिओच्या भागातून या ठिकाणी निश्चितपणे समजलं असणार आहे. तर निश्चितपणे आपणाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे व राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली याचंही उत्तर आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याचप्रमाणे आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.